जन्म मृत्यू आणि नमुना नंबर 8 या संग्राम सॉफ्टवेअरमधील नोंदणी प्रमाणित करण्याच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याबद्दल 4 ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कुमार काळम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. महाराष्ट्र राज्यामध्ये हे जे आपलं संग्राम सॉफ्टवेअर आहे याचं अद्ययावतीकरणाचं काम चालू आहे. त्या संग्राम सॉफ्टवेअरमध्ये काय आहे की जन्म मृत्यू प्रॉपर्टीचे असेसमेंट आणि इतर उतारे जे सर्वसामान्य माणसाला आवश्यक असतात हे त्या कॉम्प्युटरहून द्यावेत अशी असा अभिप्रेत आहे. झालं कसं की मागच्या अनेक महिन्यांपासून हे करा म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पर्स्युएशन करतोय पण हे लोक करत नाहीत. परवा मी ट्रेनिंगहून परत आल्यानंतर 2 तारखेला 2:05 एक पत्र सुद्धा यांना दिलं सगळ्यांना की बाबा हे काम खूप मागं पडलेलं आहे, मी ट्रेनिंग परत आलो तुम्ही हे काम करा. आता त्या गोष्टीला सुद्धा 50-60 दिवस पाहिजे तरी काम होत नाहीये. त्यानंतर राज्यस्तरावरती जो आढावा घेतला जातो त्याच्यामध्ये सुद्धा जिल्हा इतका पाठीमागं पडलेला आहे की तिथं विनाकारण सीओला बोलणे खावं लागतात, ती दुसरी गोष्ट आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे हे सगळं काम होत असताना मी 19 तारखेला संघटनेला बोलवलं आणि त्याला सांगितलं की बाबा तुमची मी मदत मागतो, तुम्ही आम्हाला मदत करा, तुमच्या लोकांना संदेश द्या की हे ताबडतोब काम पूर्ण करा. आणि नंतर मी 19 तारखेला इथून औरंगाबादला एका बैठकीसाठी गेलो. 2 दिवस तिथून सारखं पाठपुरावा झालं, त्याला सांगितलं मी येताना तपासण्या करत येणार आहे, मला काम दिसलं पाहिजे. म्हणून मी चिपळूणला उतरलो काल की ह्या गोष्टी कराव्यात आणि कशा कराव्यात ते दिलं. काल तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ज्याचं झिरो काम आहे, झिरो काम, समजा 50 जागेन 0, 100 जागेन 0, 200 जागेन 0, सगळं झिरो काम असे लोक काढले. चिपळूण तालुक्यामध्ये जवळजवळ 7 लोक निघाले, खेड तालुक्यामध्ये सुद्धा थोड्या बहुत प्रकारे 21 लोक निघाले ज्यांचं झिरो काम आहे. दापोलीला गेलो तिथं सुद्धा भरपूर निघाले. मग मला एक इतकं फील झालं की जे माणसं सरकारचा पगार घेतात मागच्या अनेक महिन्यापासून तर त्यांचं काम झिरो असायला पाहिजे का? तुम्ही 0 काम केलं, शासनाचे 20-40 हजार रुपये महिन्याचे घेतले, माझं काय चुकलं आणि जनतेला तुम्ही काय देणार? शेवटी तुम्ही मी जनतेसाठी येते, जनतेला तुम्ही जर काही देणार नसता तर मी तुमच्यावर ऍक्शन घेणार. अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की जी बी भोसले, सचिन पांडुरंग राठोड, महेश अनंत नक्षे, ए डी शिंदे या 4 ग्रामसेवकांना वारंवार तोंडी आणि लेखी सूचना देऊनही त्यांनी आपले शासकीय काम वेळेवर पूर्ण न केल्यानं त्यांना सेवेतून निलंबित करण्याचा कटु निर्णय प्रशासन प्रमुख म्हणून मला घ्यावा लागला असं विजय कुमार काळम पाटील यांनी सांगितलं. म्हणजे कुणी उद्या तुम्हाला मी संघटनेच्या तेच बोलत होतो की तुम्ही सांगा मला काय अडचण आहे, तुम्हाला मी बोलून सांगेन. तुम्हाला फक्त काय करायचंय की जे जन्म मृत्यूच्या नोंदी आहेत किंवा इतर नोंदी आहेत त्या नोंदी तुम्हाला घ्यायच्या आता आणि या नोंदी घेतल्यानंतर त्या तो जो संग्रामचा कॉम्प्युटर ऑपरेटर आहे त्या टाईप करायच्या. टाईप केल्यानंतर त्या ऑनलाईन जात नाही ताबडतो, म्हणून त्या नोंदी तुम्हाला ऑफलाईन घेऊन नंतर संध्याकाळी केव्हा तरी त्या तुम्ही ऑनलाईन करायच्या. म्हणजे एकदा तुमच्याकडे सगळा डाटा जर झाला तर तुम्ही कधी 10-15 मिनिट जरी बसला तर त्या ऑनलाईन वरती निघून जातात आणि 24 तास रिप्लेशन येते. त्याचं इतकं सोपं काम आहे. ग्रामसेवकाचं काम काय, समजा 10 रजिस्टर येते, 10 रजिस्टर घ्यायचे, टोटल मारायचे त्याची किती येते, बाजूला सॉफ्टवेअरवाला बसलेला आहे त्याला ती रजिस्टर देऊन टाकायची, त्यासाठी टाईप कर म्हणायचं आणि बाजूला बसून सांगायचं की बाबा या नोंदी मी प्रमाणित करतो. प्रमाणित होतो म्हणजे काय, या बरोबर आहे म्हणून ते डबल क्लिक करतात. ते डबल क्लिक केली की ती प्रमाणित झाली, त्यात पुन्हा बदल करता येत नाही. इतकं सोपं काम आहे. तरी देखील काल माझ्या लक्षात आलं की एका ठिकाणी 21 लोक निघतात, एका ठिकाणी 7 लोक निघतात, एका ठिकाणी आणखी काहीतरी 8-10 लोक निघतात. मग मी निर्णय घेतला की आता यांच्यावर कारवाई करायची आणि उदाहरणादाखल कारवाई करायची. तर की ज्या माणसाने मागच्या कित्येक महिने 0% काम केलेलं आहे, 0% काम, त्या माणसाला काय करायला पाहिजे? सस्पेंड नाही करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? म्हणजे 6 दिवसामध्ये तुम्ही दररोज 1 नोंद घेतली असती, सिंगल एक अली भाई एक जरी नोंद घेतली असती तर 60 नोंदी झाल्या असत्या. मग तुमचा माणूस 1 नोंद घेत नाहीये हे प्रशासनाला असहकार्य आहे का? तुमचा उदरपणा आहे का? तुमचं आहे तरी काय, कशासाठी तुम्ही नोंदी घेत नाही का? आणि याचा फायदा कुणाला होणार आहे? एक सर्वसामान्य जनतेला होणार आहे. आम्ही जे करतो कुणासाठी करतोय? आज एखादा सर्टिफिकेट मागायला गेला, 1 सेकंदामध्ये कॉम्प्युटरचा सर्टिफिकेट देऊन टाकेल, जन्माच देईल, 1 सेकंदामध्ये त्याला मृत्यू सर्टिफिकेट मिळेल, किंवा तो अमेरिकेत बसलेला आहे तो तिथं ऑनलाईन वरून ते अमेरिकेत कॉपी काढून घेतो, किंवा मला माझा जन्म कुठं झालाय त्याचं प्रमाणपत्र महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ह्या साईटवर आहे तिथं मिळेल त्याला.
अमेरिकेमध्ये मिळेल करून, म्हणजे इतकी मोठी सोय होणार आहे, पण तुम्ही काम करत नाही. तर दुसरी गोष्ट ही झाली ऍक्शनची बाब. संघटना मान्य करते की नाही या लोकांना आम्ही सांगितलं त्यांनी केलं नाहीये, पण तरी आम्ही आता कामाला सुरुवात केली म्हणून तुम्ही माफ करा. मी म्हटलं काम करून द्या, नंतर मी त्याचा विचार करतो. काम करून द्या, मी नंतर विचार करतो. पण जर काम नाही केलं तर मी आणखी बाकी असे सगळे लाईनला लागेल. मी काय कोणाला सोडणार नाही. पण जर काम नाही केलं तर मी आणखी बाकी असे सगळे लाईनला लागेल. मी काय कोणाला सोडणार नाही. पण जर काम नाही केलं तर मी आणखी बाकी असे सगळे लाईनला लागेल. मी काय कोणाला सोडणार नाही. दरम्यान याच कामामध्ये राखी भगवान भाटकर, चंद्रमुनी श्यामराव शिंदे, हेमंत सखाराम पवार, जगन्नाथ वासुदेव झोपडे आणि गौतम दामो केदार या ग्रामसेवकांनी चांगलं काम केल्याबद्दल त्यांचे आम्ही कौतुक केले आहे, असं रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी पत्रकारांजवळ बोलताना सांगितलं. ज्या लोकांनी चांगलं काम केलं ते माझ्यासमोर आलं, त्याची यादी मी तुम्हाला देतोय. मी ऑन दी स्पॉट त्यांना तिथं प्रशस्ती पत्रक दिले, ऑन दी स्पॉट दिले. त्याचा नमुनाही तुम्हाला दाखवतो मी. प्रशस्ती पत्रक दिले, मग मला जर ऍक्शनच घ्यायची होती तर या लोकांचं कौतुक कशाला करत बसलो असतो मी. ज्या सॉफ्टवेअर ऑपरेटरने चांगलं काम केले त्यांना मी सॉफ्टवेअर. एक महिला कर्मचारी, आजचं उदाहरण ह्याचं अतिशय अप्रतिम काम. तुम्ही जाऊन बघा, वाटलं माझ्यावर चला मी तुम्हाला दाखवतो. मी त्या बाईला सांगितलं की मी आतापर्यंत पाहिलेल्या कामामध्ये सर्वोत्कृष्ट काम आहे. नंतर याला सुधीरला म्हणलो बाबा कसं काही एवढं काम झालं. त्या म्हणल्या ती बाई एवढी इन्सिस्टंट करते, एवढी पर्सुशन द्याचं की आम्हाला जागा हरू देत नाही म्हणली. मला काम करायचं, मला हे तुम्ही आत्ताच द्या. विचाराच्या पुढे जाऊन त्या बाईने काम केलं नाही. तिथं तिथून पुढे ग्रामपंचायत आलो संगमेश्वरमध्ये, सेम पद्धत, सेम किस्सा. कोसून मी त्या तिथं ज्या दोन्ही तिन्ही लोकांना सांगितलं, रिमार्क केली तिथं त्याच्या नोटबुक वर. म्हणजे माझा उद्देश हा नाहीये की फक्त तुम्हाला सजा, माझा उद्देश आहे की तुम्ही 2 महिने शासनाचा पार घेतलाय, 2 महिन्यात तुम्ही एक सिंगल एंट्री केलेलं नाही, सिंगल एंट्री. मग मी काय शिवो म्हणून काय करू इथं बसून, काय हा संदेश देऊ की माझे लोक ऐकत नाहीत, हा संदेश देऊ का मी इथं बसून. जी गोष्ट तुम्हाला दिसून येते ती इतर अधिकाऱ्यांना का दिसत नाही, असा थेट प्रश्न पत्रकारांनी विजयकुमार काळम यांना विचारला असता ते म्हणाले की गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांना त्याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून आवश्यकता वाटल्यास त्यांच्या विरुद्ध ही कारवाई केली जाईल असं सांगितलं. त्यांना ती गोष्ट दिसलेली नाही, त्यांच्यावर मी कारवाई करणार आहे. त्यांनी स्पष्ट म्हणले जे कोणी अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी व इतर म्हणजे एक्सटेन्शन ऑफिसर वगैरे हे याला जाऊ द्या, त्यांच्यावर मी कारवाई करेन असं मी त्या स्पष्ट लिहिले. विचारायची गरज नाही. व्हिडिओनी तपासलं पाहिजे, त्यासाठीच ते तिथं त्यांनी केलं पाहिजे. मुळात म्हणजे कित्येक व्हिडिओला संग्राम सॉफ्टवेअर मधलं जे ऑफलाईन नोंदी येतात आणि त्याला ट्रान्सफर करायचं ऑनलाईन ह्याचीच प्रक्रिया माहित नाही. आज संगमेश्वरला विचारलं त्या बाईला माहित नव्हतं, काल मी आणखी एका व्हिडिओला विचारलं त्यांना माहित नव्हतं. म्हणजे याला गाडी ड्राईव्ह करायची ना, माझ्या भाषेमध्ये सोप्या, ज्याला ड्रायव्हिंग करायची त्या ड्रायव्हरला कशी ड्राईव्ह करायची हेच माहित नाहीये आणि पॅसेंजर बसलेत मध्ये. म्हणजे आमच्यासाठी तुम्हाला जर मी इन्सेंटिव्ह देऊन, प्रमोशन देऊन जर तुम्ही काम करणार असता तर मग तुम्हाला कारवाईला समोर जावं लागेल. म्हणून त्यात एक जनरल स्टेटमेंट मी करतो की मी आम्हाला यांना सांगितलं की 15 दिवसांमध्ये ना मॅक्झिमम प्रमोशन सगळ्याचे करून टाका. दरम्यान पालकमंत्री आमदार उदय सामंत आणि जिल्हा परिषद प्रशासनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नसल्याचं प्रतिपादन विजयकुमार काळम यांनी केलं आहे. पालकमंत्री आणि प्रशासन इन दी सेन्स मी स्वतः, कारण प्रशासन ही खूप मोठी कॉन्सेप्ट आहे, त्यामध्ये सर्वच येतात. तर मी तरी त्यांना प्रत्येक वेळी जे त्यांनी विचारली माहिती ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही वेळेस मला असं वाटलं की नाही, ही माहिती पालकमंत्र्याला एक गार्डियन मिनिस्टर म्हणून पालकमंत्री म्हणून देणं आवश्यक आहे. मी स्वतः देऊन दिलेली आहे किंवा स्वतः भेटून दिलेली आहे. त्यामुळे माझं वैयक्तिक असं मत आहे की माझ्या स्तरावरून त्यामध्ये कुठं गॅप नाही आहे. आता एखाद्या ठिकाणी असं होऊ शकतं की मी त्या ठिकाणी नाही आहे आणि एखादा अधिकारी काहीतरी माहिती नेऊन देतोय आणि त्या माहितीमध्ये विसंवाद होतोय, असं होऊ शकतं. तर मग तेवढं प्रकरण मला बघावं लागेल. परंतु जी माहिती ॲज अ जिल्हा परिषदच्या प्रशासकीय प्रमुख म्हणून मला द्यायची आहे त्यामध्ये कुठेही त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये विसंवाद झाल्याचं एक सिंगल उदाहरण मला तरी माहित नाही आहे. आणि असेल तर मी ते दुरुस्त करायला तयार आहे.